बांगलादेशात नेमकं काय घडलं, त्यावर भारताचं मत काय आणि तिथल्या घडामोडीचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो याचा थोडक्यात आढावा घेऊया. नमस्कार, मी गणेश, आपण पाहता ये. बांगलादेशात आंदोलन का होत आहे? बांगलादेशातल्या सध्याच्या असंतोषाचं मूळ नोकरीतील कोटा म्हणजे आरक्षणासंदर्भातल्या एका नियमामध्ये आहे. 1971 साली बांगलादेश पाकिस्तान पासून स्वतंत्र झाला. त्यावेळच्या युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची मुलं आणि वंशांना सरकारी नोकऱ्यांमध्ये साधारण 30% राखीव ठेवण्यात आल्या होत्या जागा. पण नोकर भरती गुणवत्तेच्या आधारावरच व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आंदोलकांचा दावा आहे की सध्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या समर्थकांचा या आरक्षणाचा कायदा होतो आहे. खरं तर हे आरक्षण धोरण गेली अनेक वर्ष सुरू होतं आणि त्या विरोधात 2018 साली विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर 2020 साली शेख हसीना यांच्या सरकारनं सर्वच प्रकारचं आरक्षण बंद केलं. 21 जुलैला बांगलादेशातल्या सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना 5% आणि अल्पसंख्याक तृतीयपंथी आणि शारीरिक दृष्ट्या अपंगांना 2% आरक्षण दिलं. पण त्यानंतरही असंतोष मिटलेला नाही. उलट आरक्षणाविरोधात मोहिमेनं सरकार विरोधातल्या आंदोलनाचं रूप घेतलं. त्या विरोधात शेख हसीना यांचं समर्थक आणि आवामी लिंक पक्षाची संलग्न विद्यार्थी संघटनाही मैदानात उतरल्या आहेत आणि दोन्ही गटांमध्ये रस्त्यावर हिंसाचार उसळला. शेख हसीनांचं विधान आणि आंदोलनाचा फडका बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 14 जुलैला एका पत्रकार परिषदेत केलेल्या एका विधानानं आंदोलक आणखी नाराज झाले आहेत. शेख हसीना यांनी म्हटलं होतं, आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना द्यायचा नाही, मग तो रजाकारांच्या नातवंडांना द्यायचा का? बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धादरम्यान पाकिस्तान कडून लढणारे सैनिक रजाकार म्हणून ओळखले जायचे. एक प्रकारे बांगलादेशात हा शब्द देशद्रोही म्हणून शिवीसारखा वापरला जातो. शेख हसीना यांनी आरक्षणासाठी अपात्र असलेल्यांसाठी रजाकारांचे वंशज हे उपमा वापरल्याचं सांगत आंदोलन आणखी जास्त आक्रमक झाले. बांगलादेशातल्या अस्थिरतेचा भारतावर काय परिणाम? मुळात बांगलादेशाच्या निर्मितीला भारताचा हातभार लागला होता. दक्षिण आशियातल्या शांततेच्या दृष्टीनं भारतासाठी बांगलादेश महत्वाचा आहे. व्यापार, ऊर्जा, संपर्क, कट्टरवादाला आळा अशा मुद्द्यांवर दोन्ही देशांना एकमेकांची मदत होते. अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा KI News आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब.